जय शिवराम मित्रांनो, श्रीमंत राजेगुरुकडून महावीर जयंती। आजचा जो किल्ला आपण पाहणार आहोत तो फार प्रचलित किल्ला नाही आहे, फार नावाजलेला किल्ला नाही आहे, आणि आम्ही सुद्धा बाय चान्स हा किल्ला पाहिलेला आहे। आम्ही कर्नाटकाच्या मुंबईवर गेलेलो मार्च महिन्यात 2020 मध्ये। तर एका किल्ल्याकडून दुसऱ्या किल्ल्यात जाताना एक गाव लागलं, बाजूला मोठा डोंगर दिसतो आणि जुनूनच असा आपला भगवा फडकताना दिसला। आम्ही गावात थांबलो, त्या चौकशी केली तर कळलं की हा पण एक किल्ला आहे। नाव विचारलं, गावाचं नाव होतं सुभापूर। मग गावकऱ्यांनी सांगितलं हा सुभापूरचा किल्ला। मग त्यातला जे काही म्हातारे वयस्कर जे लोक होते त्यातल्यापैकी एका जणांनी माहिती दिली की हा सुभापूर किल्ला आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला बांधलेला आहे। पण विशेष म्हणजे हा कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरला असलेलं गाव होतं, पण व्यवस्थित मराठीमध्ये त्या माणसानं आम्हाला सांगितलं। मग रस्ता विचारला जाण्यासाठी, त्यांनी काहीतरी रस्ता सांगितला, आम्ही काहीतरी अजून केला आणि मार्गक्रमण सुरू केला। आणि पुढे जी काही जी धमाल झाली की किल्ल्यापर्यंत वरती पोहोचण्यासाठी, किल्ला पाहून परत खाली येण्यासाठी, किती ऐकण्यापेक्षा तुम्ही हा प्रत्यक्ष व्हिडिओ पहा आणि ह्या सुभापूर किल्ल्याचा भेटीचा आनंद घ्या। जय शिवराय। मध्यम श्रेणीचा डोंगरी किल्ला आहे सुभापूर। चढण्यासाठी एकच लागतो आणि संपूर्ण किल्ला पाहायचा म्हणजे 2 तास लागतात, त्यामुळे सोबत भरपूर पाणी घ्यायला विसरू नका। ठळक अशी पावलाट नाही आहे इकडे, त्यामुळे किल्ला दृष्टिक्षेपात ठेवून मिळेल त्या सोयीस्कर वाटेने चालत जावं लागतं। जाताना मी ॲक्च्युली वेगळ्या मार्गाने गेलो होतो, पण येताना आम्हाला सोयीस्कर मार्ग सापडला होता। ए, 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 जगा एंट्रन्स किधर से बोला, झेंडे के पास से? हा किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जास्त काही माहिती नाही आहे, पण ह्याचं बांधकाम मराठ्यांच्या किल्ल्यासारखं आहे। परबचं काय मित्र, परब काय म्हणाला मित्र? येतो येतो म्हणे सोबत संजय घुस घुस संजय सेल्फी घेतात ते काय घ्यायचं निवड जाईपर्यंत या एकत्र ग्रुप मध्ये जायला मजा येते। पकडत पकडत आलोय वर मी दाखवतो, चला चला। ढासाळी तळवंडी सापडला अरे पूर्ण रक्त आहे हात माझा, अरे माझा पण चल यार एकदम सोपा मार्ग आपला। बरोबर इकडे इकडून आलो ते बरं झाले, तिकडून चान्स नव्हता। आसकानिस्त वरती गेल्यावर कळलं की रस्ता कुठं जरी दुसरा। छत्रपती शिवाजी महाराज की जय।
शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 भवानी। हाँ, प्रचंड फोर्ट, अतिशय सुंदर असा गड, दुर्लक्षित झालेला घेरा प्रचंड दिसतो। बरेक तुटलेला बुरुज आहे, तटबंदीच्या रुंदीवरून किल्ल्याची भव्यता कळते। तटबंदीवरून चालताना आतल्या बाजूस पाहिलं तर किल्ल्याचे अवशेष दिसतात आणि बाहेरच्या बाजूस पाहिलं तर अप्रतिम असं निसर्ग सौंदर्य दिसतं। भगवा, दिमागात फडकताना दिसतोय। जबरदस्त, पाण्याचं टाकं उतरायला पायऱ्या दिल्या, त्या साईडने जा तिकडून मस्ती। अरे बालक आला रे झेंड्याजवळ, आले की नाही पोरं ते? माला ये किले को बहुत टाइम देना मांगता है। जबरा किला रे, जबरदस्त, आज का दिन का बेस्ट किला है। अरे कितने अवशेष है अंदर, एक काम करो, उधर से उस बुरुज में जाके उधर से वो झाड़ के पीछे रास्ता की तरह देख तो। थोड़ा झुक, ये बड़ा वाला पत्थर के पास है। हाँ बस उधर ही, उधर ही देख, बैठ के देख, कुछ है क्या उधर झाड़ी के पीछे रास्ता ही क्या दिख रहा है? ये मेरे ख्याल से ठीक रहेगा रे उतरते समय, है ना? हाँ रास्ता नहीं दिख रहा है, लेकिन इतना बड़ा तो झाड़ी नहीं है, उधर के जैसा तो नहीं दिख रहा है। हाँ वो गाड़ी अपने सामने है ना, वही गाड़ी। हाँ ये थोड़ा स्टीप है करके उन्होंने बोला रहेगा, ट्राई मारने में कुछ हरकत नहीं है। या किल्ल्याची आमची भेट पूर्व नियोजित नव्हती, त्यामुळे मिळालेल्या वेळेमध्ये हा किल्ला आम्हाला पाहावा लागला होता। पण हा किल्ला जर व्यवस्थित पाहायचा असेल तर कमीत कमी 2 तास द्यायला हवे, तिथे भरपूर काय आहे पाहायला। उपलब्ध वेळेमध्ये पाहता येईल तेवढे अवशेष पाहून मग आम्ही परतीच्या मार्गाला लागलो। सुदैवानं उतरताना व्यवस्थित रस्ता सापडला आणि मग काट्याकुटाच्या मार्गातून आमची मुक्तता झाली आणि व्यवस्थित बेसवर पोहोचलो।